वेलकम बॅक टू एलियनस किचन। तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा चीज बर्स्ट पिझ्झा बॉम्ब कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम हेल्दी कुठेही मैद्याचा वापर न करता आणि एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर चला या मस्त आणि चीजी रेसिपीला सुरुवात करूयात। तर एका बाउलमध्ये मी 1-2 कप गव्हाचं स्वच्छ चाळलेलं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। मेन साहित्य म्हणजे आपल्याला यामध्ये 3 चमचा दूध पावडर घालायची आहे, 1 चमचा साखर, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा ड्राय ईस्ट घालायचं आहे, जे इन्स्टंट ड्राय ईस्ट मिळतं। आता मळण्यासाठी, पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। त्यापूर्वी यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला एकदम सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर हे पहा अशा पद्धतीने, तर आपला गोळा छान मळून झालेला आहे। साधारणतः मला 1.5 कप पाणी या ठिकाणी लागलेलं आहे हा गोळा मळण्यासाठी। आता ह्याला वरती तेल लावून 1/2 तास आपण बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण इन्स्टंट पिझ्झा सॉस बनवण्यासाठी मी 2 चमचे टोमॅटो केचप घेतला, यामध्ये 1 चमचा मी शेजवान चटणी, 1 चमचा पिझ्झा शिजली आणि 1/2 चमचा मी काळ्या मिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं। आपला चटपटीत असा पिझ्झा सॉस तयार आहे। भाज्यांमध्ये मी 2 कांदे, 2 गाजर, 2 सिमला मिरची, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, हे मी चॉपरमधून बारीक कापून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता। आता यामध्ये आपला तयार पिझ्झा सॉस घालायचा आहे, व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये सर्वांच्याच आवडीचं, लहान मुलांच्या आवडीचा 1 कप मी मोझरेला चीज घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचा मी काळ्या मिऱ्याची पावडर आणि 1 चमचा पिझ्झा सिझलिंग घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं असं चटपटीत असं पिझ्झाचं स्टफिंग तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसत आहे। तर आता आपण आपलं पीठ बघूयात। 1/2 तास झालेला आहे, पीठ छान असं मऊ लुसलुशीत झालेलं आहे। तर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला मळून एकदम नॉनस्टिकी करायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपण जेव्हा खेचू तेव्हा अजिबात तुटणार नाही। एकदम परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। आता मी बोर्डवर पीठ डस्ट करून घेतलेलं आहे आणि यावर या पिठातील 1/2 गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा आपल्याला जाडसर असा लाटून घ्यायचा आहे। पातळ पोळी लाटायची नाही आहे, तर थोडीशी जाडच ही पोळी आपल्याला ठेवायची आहे। तर हे पहा अशा जाडीची मी पोळी लाटलेली आहे। आता आपले जे पिझ्झा बॉम्ब्स आहेत ते एकसारखे दिसावेत यासाठी मी एकसारख्या आकाराचे अशा पुऱ्या कट करून घेतलेले आहेत। आता या प्रत्येक पुरीवर आपल्याला 1-1 चमचा स्टफिंग यामध्ये घालायचं आहे। तर तुम्हाला किती लहान मोठे हवे तेवढ्या पुऱ्या तुम्ही कापून घेऊ शकता। आता यावर भरपूर असं मोझरेला चीज घालून घ्यायचं आहे। तुम्हाला किती चीज आवडतं तेवढं तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे, जसं आपण मोमोज किंवा मोदक बंद करून घेतो याच प्रकारे हे हातावर घेऊन ह्याचे जे वरचे टोक आहेत ते बंद करून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे, आणि जे राहिलेले टोक आहे ते अशा खालच्या बाजूने फोल्ड करून हे पॅक करून घ्यायचं आहे। तर परफेक्ट आपले बन्स तयार झालेले आहेत। मी अशाच प्रकारे सर्व बन्स तयार करून घेते। तर एवढ्या पिठामध्ये साधारणतः 15-16 बन्स बनवून तयार होतात। तर मी सर्व बन्स तयार करून घेतलेले आहे। एका ताटामध्ये मी बेकिंग पेपर घेतलेला आहे, तुम्ही तेल देखील वापरू शकता, आणि यामध्ये हे मी बन्स ठेवलेत। थोडेसी डिझाईनसाठी मी असा हा झाऱ्या घेतलेला आहे आणि यांनी ह्यावर डिझाईन करत आहे, ऑप्शनल आहे पण दिसायला सुंदर दिसतं। आता यावर मी वरती दूध लावून घेत आहे। सर्व जे बन्स आहेत याच्यावरती दूध लावायचं आहे, म्हणजे ह्याला एक कलर बेक झाल्यानंतर खूप छान येतो। आणि डेकोरेशनसाठी मी यावर काळे तीळ घातलेले आहेत, हे देखील ऑप्शनल आहे। तर आता हे आपल्या बेकिंगसाठी तयार आहे। मी ऑलरेडी कढई प्रीहीट करायला ठेवली होती, आता ही प्लेट या कढईमध्ये ठेवायची आहे आणि 20 मिनटं लो फ्लेमवर हे छान बेक करायचं आहे। तर 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बन्सला काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम परफेक्ट असे हे बेक झालेले आहेत। एकदम वरून असे सॉफ्ट आणि एक छान असा ह्याला क्रस्ट आलेला आहे। तर आता याच्यावरती आपण हे बटर लावून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून मस्त असे हे आपल्याला सर्व्ह करायचे आहेत।
तर हे पहा काय मस्त दिसत आहेत. कोणी म्हणणारच नाही की हे तुम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे हे एकदम हेल्दी आहेत. तुम्ही केव्हाही बनवू शकता आणि मुलांना कितीही खायला देऊ शकता. अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील अजून ॲड करू शकता. तर एक मी तुम्हाला दाखवते, हे पहा खालच्या बाजूने किती छान बेक झालेलं आहे. आणि हे पहा काय मस्त चीज यामध्ये मेल्ट झालेला आहे. तर आजची ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियानाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर अँड बाय.